माननीय सो पंकजाताई मुंडे यांना विनंती करते की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावे. आज आपल्या सर्वांचे लाडके दादा आणि आबा यांचा अमृत महोत्सव आहे. ज्यांना मी लहानपणापासून इटके काका आणि डुबे काका असं संबोधित आले. मला हे माहिती की ते दोघंही चहा पित नाहीत. माझ्या घरामध्ये बैठकीत कोण बसलं आहे आणि तो व्यक्ती काय पसंत करतो हे मला चांगलं माहिती आहे, कारण त्या काळामध्ये सगळ्यांना चहा कॉफी दूध द्यायची माझ्याकडे ड्युटी असायची. त्यामुळे इटके काका आले तर काय द्यायचं आणि डुबे काका आले तर काय द्यायचं ह्याचं ट्रेनिंग आजही मला आहे. आजही मी बसल्यावर खुर्चीवर मागवताना त्यांच्याबरोबर चहाबरोबर ऑर्डर देताना ह्या दोघांची वेगळी ऑर्डर देते. हे नातं दादा आणि आबांशी. मी राजकारणात आल्यानंतर मग ह्यांना दादा आणि आबा म्हणायला लागली. आदरणीय विकासराव डुबे काका जे आपले सगळ्यांचे दादा आणि आमचे मी नेहमी म्हणते की पितामह, आमच्या राजकारणातल्या अनुभवाचे आदरणीय दत्ताप्पा इटके काका म्हणता म्हणता कधी आप्पा म्हणायला लागले मला कळलं नाही, यांच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे जावाई आदरणीय गोविंदरावजी केंद्रे, चांगले वक्ता, माझे आमदार, आता सध्या पुढची पिढी सतत संपर्कात असते, गोविंदांनांची भेट तुमच्या ह्याच्यामुळे झाली आज, करा खराब आहे जरा, त्यांना बोलायचं होतं, अजून 10-5 मिनटं बोलायला पाहिजे होतं. तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन करतात, चळवळीतला नेताय. आज आमच्या काकू जयमाला काकू खास आवर्जून पतीच्या शेजारी उपस्थित आहेत आणि त्यांनी मेटर हाफ असं त्यांना संबोधलेलं आहे. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून जुगल किशोर लोहिया आणि त्यांच्या पूर्ण टीमनी खूप चांगलं काम केलं आहे. मंचावर उपस्थित वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामंत, व्हाईस चेअरमन आमचे रमेश दादा, आपल्या दीनदयाळ बँकेचे चेअरमन मकरंद पत्की, तालुक्याचे अध्यक्ष सतीश मुंडे समोर उपस्थित सर्व, मला मोठ्या सगळ्यांची नावं मला घेता येतील, आमच्या हेबळकर काका काकूंचं नाव घेते इथे उपस्थित सर्वांचं नाव मला माहिती आहे. आता वंगेदादा म्हणले, माऊलीदादा म्हणले, डॉक्टर देगामुंडे म्हणले, आमच्या जीवराज ढाकणे काका, श्रीहरी काका, शांतूदादा, अर्धापुरे सर, गिरडे काका, सगळेच, म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचेच नावं घेऊ शकेन, पण आता तेवढा वेळ आपल्याला घालवायचं नाही, कारण हा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडं भूक लवकर लागते. बरोबर आहे, सगळे तिकडून हात जोडायला ताई लवकर आठवा. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, या सगळ्यांच्या नावांचा परिचय मला आहे. आणि आज मला हा कार्यक्रम बघून मनात ऊर भरून येत होता की हा कार्यक्रम नेमका काय आहे. हा कार्यक्रम आहे आपल्या सर्वांवर असलेल्या संस्काराचा. आपण रक्ताच्या नात्याने जोडलेले नाहोत, आपण पक्षाच्याही नात्याने जोडलेले नाही, आपण संस्काराच्या नात्याने जोडलेले आहोत. स्वागताध्यक्षांनी भाषण करताना सांगितलं, तुम्ही असेच मित्र बनवता जसे तुम्ही असता, आणि तुम्ही मला मित्र बनवले, मी तुम्हाला मित्र बनवले, तुम्ही मुंडे साहेबांना मित्र बनवले, आणि हे आपलं नातं आहे, कारण आपले संस्कार सारखेत, आपले विचार सारखेत. त्यामुळे आपला स्वागत सोहळा हा अमृत महोत्सवी वर्षामध्ये गेलेल्या मान्यवरांचा सन्मानाचा त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कारकिर्दीच्या वंदनाचा सोहळा आहे. आपला स्वागत सोहळा स्वतःचा नाही, स्वतःच्या कौतुकाचा नाही, स्वतःचा नाही, वेगळा आहे. आज परळीमध्ये असा स्वागत सोहळा बघितला की माझं मन भरून येतं. बघा किती मोठ्या संख्येने माता भगिनी आल्यात, किती मोठ्या संख्येने परिवार त्यांचे एकत्र आलेत, परिवारांनी एकत्र येऊन कार्यक्रमाला बसावं असा सोहळा घेता यावा हीच मुंडेसाहेबांची इच्छा होती, आणि अशाच प्रकारचं परळीमध्ये वातावरण असावं हीच वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि हे वातावरण अनेक वर्ष ज्यांनी टिकवून धरलं त्या दादा आणि आप्पा, दादा आणि आबा यांचा हा कार्यक्रम आहे. मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून राजकारणात मी हे चेहरे पाहिले. आज जेव्हा तुम्ही सगळे तुमचे व्हिडिओ दाखवत होतात, त्या अनेक व्हिडिओमध्ये अनेक असे लोक मला दिसले जे आज आपल्यामध्ये असायला पाहिजे होते. मला सामंत काका दिसले, मला त्याच्यामध्ये बाबांचा चेहरा दिसला, आणि मला असं वाटलं की आज बाबा असते तर काय भाषण केलं असतं बरं तुमच्याविषयी. ते म्हणले असते, तुम्ही दोघं कशामुळं अमृत महोत्सव जाहीर करतात, कारण तुमचं वय कळलं तर सगळ्यांना आम्हा आजही वय कळेल असं नक्कीच मुंडे साहेब म्हणाले असते. तुमच्या
दोघांचा मी फोटो पाहिला, एका बाजूला दोघं इकडे मिठी मारून उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला. कालचे ना आजचे काय फरक आहे बरं सांगा? मला वाटले कालपेक्षा आज जर जास्त तरुण दिसायला तुम्ही दोघं. हा तुमच्या दोघांमध्ये मला आठवतं की मुंडे साहेब नेहमी म्हणायचे माझ्या कार्यकर्त्यांना टक्कल पडत नाही कारण मला भरपूर केस आहेत. कंगवा घेऊन केस विंचरायचे, म्हणायचे बघा दत्तापाला केस आहेत, विकासराव दुबेंना केस आहेत, जीवराज ढाकणेंना केस आहे, श्रीहरी मुंडे अजून यांच्या डोक्यावर केस आहे. मला चिडवायचे तुझे कार्यकर्त्यांना टक्कल पडायले, म्हणले माझ्या कार्यकर्त्यांना अजून डोक्यावर केस आहेत. ते एवढं प्रेमाचं विनोदाचं नातं होतं. त्यांच्या घरातल्या डुबे काकांच्या घरातल्या आई वडिलांचा त्यांचा परिचय. दर दसऱ्याला आम्ही त्यांच्या घरी जायचो, दर सणावाराला जायचो, त्यांची आई वड आई मायेनी मुंडे साहेबांच्या गालावरून हात फिरवायचे, आशीर्वाद द्यायचे. दत्ताबा इटकेच्या घरी आम्ही गेलो तर अगदी नातवापासून घरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळे मुंडे साहेबांच्या लेकूरवाळा एखादा नेता असतो तशी अंगा खांद्यावर खेळलेले आहेत. आमचा महादेव आहे, सर्वजण आहेत आणि हे त्यांचं नाम प्रेम आहे. आज दोघांना बघून जर मुंडे साहेब या कार्यक्रमात असते तर म्हणाले असते लकीरे हमारी भी बहुत खास है, लकीरे हमारी भी बहुत खास है, तभी तो तुम जैसे दोस्त हमारे पास है. कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसतो, हा मित्र असतो, हा सखा असतो, ही सखी असते. जे नातं आपल्या जन्माने आपल्याला मिळालं नसतं पण आपल्या कर्माने आपल्याला मिळालं असतं ते नातं श्रेष्ठ आहे. आणि नक्कीच मुंडे साहेबांनी तुमच्याविषयी भरभरून बोलले असते. आज तुमचा परिवार तुम्हाला ओवाळत होता आणि तो परिवार ओवाळत असताना मला फार गदगदून आलं कारण मला एक खूप हौस होती. मी बाबांना नेहमी म्हणायचे बाबा आपण हे करू, ते म्हणायचे माझ्या अमृत महोत्सवाला करू, माझ्या अमृत महोत्सवाला करू. ईश्वराने ही संधी आम्हाला दिली नाही पण आज माझ्या वडिलांचे सहकारी, त्यांचे भाऊ, त्यांचे मित्र म्हणून एका लेकीप्रमाणे मी तुम्हाला ओवाळलं, तुमच्या चरणाला स्पर्श केला आणि ईश्वराला हेच सांगितलं की यांना शतायुष्य कर, त्याही कार्यक्रमाला मी तुमच्या कार्यक्रमाला विराजमान असू दे असं नातं आमच्यामध्ये असू. खूप दुःख भोगलं, खूप यातना भोगल्या, सगळ्यांनी भोगल्या. दुबे काकांनी अगदी तरुणाटा मुलगा गमावणं काही सोपी गोष्ट नाही आहे, फार दुःखातून ते गेले. दुबे आप्पांवर स्वतःवर अटॅक झाला, काकूंना एवढ्या आजारी एवढ्या अडचणीत त्यांना घरामध्ये लोक इतकं सांभाळतात. मी एकदा मध्ये गेले होते आणि मी आमची कमल सखी हे कार्यक्रम सुरू केला तर पहिलं कार्ड दत्ताबा इटके सरांच्या घरी काकूंना दिलं. त्यांना थोडंसं लक्षात राहतं का नाही, विस्मरण होतं. त्यांनी विचारलं ओळखलंच का कोण आलंय, लगेच त्यांनी विचारलं माझ्या डोक्यावर पदर द्या, ताई आली आहे. म्हणजे हे प्रेम, ह्या स्नेह मिळाला. मुंडे साहेबांचं जाणं हे मला कधीच पचवता आलं नसतं तर हे जे लोक आहेत या मंचावर आणि हे समोर बसलेले जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते, ज्या तरुणाईमध्ये मुंडे साहेबांच्या ज्या उमेदेने पाठीशी उभे राहिले तेवढंच त्यांच्या मध्यवयामध्ये माझ्या लेकीसारख्या वयाच्या मुलीच्या पाठीशी तेवढंच प्रेमाने उभे राहिले. जेव्हाही माझ्यावर एखादं संकट येतं मला असा विचार येतो कुछ रहम कर जिंदगी, कुछ रहम कर जिंदगी, थोडा सवर जाने दे, तेरा अगला जखम भी सहेंगे, पहला तो भर जाने दे. ही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये असताना सतत वार. माझ्या आईला तर मला असं वाटतं की किती दुःख भोगावं लागलं, आधी भाऊ गेला, आई गेली, पती गेला, ह्या सगळ्या दुःखातून होत असताना माझ्या राजकारणामधली कसरत बघत असताना मला कधीच दुःख झालं नाही. मला फक्त मुंडे साहेबांची कमी नेहमी जाणवली पण मुंडे साहेबांच्या नंतर या लोकांनी तस की मस न होता निस्वार्थपणे माझ्या बरोबर उभे राहिले, माझ्या प्रत्येक निर्णयाला सन्मान देत राहिले, माझा आत्मविश्वास वाढत राहिले आणि म्हणून आज यांचा अमृत महोत्सवी हे अमृतासारखी माणसं आहेत. म्हणून यांचा अमृत महोत्सव करणं तेवढंच आवश्यक आहे. देशही अमृत महोत्सवाकडे गेलाय, देशाला आता 100 जाताना देशाचे अनेक स्वप्न आहेत, तसेच आपले पण अनेक स्वप्न आहेत आणि ते स्वप्न पूर्ण हो. आपल्या मुलाबाळांना आपण चांगलं वाढवलं, चांगले संस्कार दिले, समाजासाठी योगदान दिलं, दोघांमध्ये किती साम्य आहे. खरं तर मुंडे साहेब वैद्यनाथ विद्यालयात शिकले, दत्ताबा वैद्यनाथ विद्यालयात शिकले, मी डुबे काका सरस्वती विद्यालयात शिकले, मी सरस्वती विद्यालयात शिकले. मुंडे साहेब नंतर योगेश्वरीमध्ये गेले, दत्ताबांनाही योगेश्वरीमध्ये शिकायचा योग आला. दत्त त्या दोघांमध्ये किती साम्य आहे बघा. त्यांनी दोघांनी पण शाळा, ह्यांच्याकडे वैद्यनाथ विद्यालय आहे, त्यांच्याकडे भेलची शाळा आहे. दोघंही वेगवेगळ्या पदांवर विराजमान राहिले, नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष राहिले, बँकेच्या पदांवर त्यांनी पदं भूषवली. हे सगळी पदं भूषवत असताना त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या कुठल्याही आविर्भावामध्ये मला जराही कधी फरक जाणवला नाही. आणि हेच म्हणून नाही, हे समोर बसलेले हे सर्वजण तसेच आहेत
आणि म्हणून केवळ त्यांच्या जीवावर मी राजकारण करू शकते, त्यांच्या जीवावर मुंडे साहेबांचे स्वप्न या राज्यात नवे देशात पूर्ण करायचे धाडस करू शकते, कारण सज्जन माणूस माझ्या पाठीशी उभा आहे. सज्जन माणूस बोलत नसला तरी त्याचा आवाज फार मोठा असतो आणि तो आवाज कधीही कोणी रोखू शकत नाही. आणि म्हणून असा सत्कार सोहळा आज करण्याचं मला भाग्य लाभलं. तुम्ही मला इथे यायला बोलवलं, माझ्यासारख्या लहान मी तुमच्यापेक्षा वयाने असताना माझ्या हातून हा सत्कार घेतला, हे माझं केवढं मोठं भाग्य आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक प्रसंगांना सामोरं गेला असाल आणि तुमच्या अनेक दुःखांना जेव्हा तुम्ही सामोरं जात असाल तेव्हा तुम्ही त्या किती संयमाने ते दुःख झेलले, किती संयमाने त्या दुःखाला सामोरं गेलात हे मी पाहिलं. मी लहान होते पण डुबे काकांचा मुलगा वारला ते दिवस मला आठवतं. मी लहान होते पण दत्तापांवर अटॅक झाला ते दिवस मला आठवतं. मी लहान होते पण डुबे काकांच्या घरी झालेला शोक मला आठवतो. वडिलांच्या नंतर आई आजारी होती तेव्हा मुंडेसाहेबांना खास भेटायला जायचे, माझी आई जाऊन परवामध्ये खास भेटून आली. दत्तापांच्या घरी काही झालं तर खास आम्हाला त्याच्याबद्दल पीडा निर्माण होते, हे आमचं नातं आहे. त्यामुळे या सगळ्या संघर्षामध्ये माणूस उभा राहतो तो केवळ संस्काराच्या बळावर उभा राहतो आणि त्यामुळे संस्कार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं या वैद्यनाथाची नगरी आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी नेहमी ते वैद्यनाथाचे भक्त आहेत, ते महादेवाचे भक्त आहेत, त्यांनी या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये यांना आशीर्वाद दिले. मला असं वाटतं की ही वैद्यनाथाची नगरी गोपीनाथाच्या कामामुळे त्यांच्या असण्यामुळे कुठेतरी सगळीकडे परळी मुंडेसाहेबांची, परळी मुंडेसाहेबांची, बीडदला मुंडेसाहेबांचा हे सगळं असताना खूप माझ्या खांद्यावर वजन होतं, खूप माझ्या खांद्यावर या जबाबदारीने खांदे माझे झुकले होते. काम करत असताना अचानक वडील गेल्यानंतर जी भूमिका घ्यावी लागली तेव्हा आपल्यापेक्षा वडील माणसांना सुद्धा नेतृत्व मला करावं लागलं तेव्हा कधी कधी माझा मला ओशाळल्यासारखं व्हायचं की हे आपल्यापेक्षा मोठे आहेत. पण त्यावेळीसुद्धा त्यांनी एखाद्या अनुयायीची भूमिका कधी घेतली, कधी एखाद्या सल्लागाराची भूमिका घेतली, कधी वडीलकीची भूमिका घेतली आणि माझ्या पाठीशी उभे राहील. प्रत्येक घाव माणसावर जेव्हा होतो तेव्हा असं मला वाटतं. मला बरेच लोक म्हणतात ताई पराभवानंतर वाईट वाटतं का हो, मी अजिबात वाईट वाटत नाही. पराभव हा अनुभव आहे आणि तो पराभव आपल्याला मोठाच करत असतो, शिकवतच असतो. आणि आज दत्तापा म्हणाल्याप्रमाणे आपला पराभव आपल्यापेक्षा लोक जास्त त्यांना तो सलतो हेच सार्वजनिक जीवनामध्ये मोठं पारितोषिक आहे. की माझा पराभव मला सलत नाही पण तुम्हाला सलतो, माझ्या जाण्या माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर माझ्या पाठी मागे उभं राहण्याची गरज तुम्हाला वाटते हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं जीवनामध्ये दुःख आणि जीवनामध्ये येणारे कठीण प्रसंग नेहमीच आपल्याला जास्तीत जास्त मोठं करण्यासाठी कामी येत असतात. जिंदगी ये खरोचे तूने दी है मुझ पर, जिंदगी ये खरोचे है मुझ पर या फिर तूने तराशने की कोशिश की है मुझे. माला जेवढे तुम्ही वार केले, जेवढे आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला एखाद्या हिऱ्यावर जेव्हा तुम्ही ठोकता, एखाद्या दागिन्यावर जेव्हा तुम्ही ठोकता तेव्हाच तो दागिना होतो, त्याला ते घाव सहन करावं लागते तेव्हा तो दागिना होतो. आणि ह्या घावातून जाऊनच माणूस परिपूर्ण माणूस बनत असतो. या माणूस बनण्याच्या प्रवासामध्ये, या संस्काराच्या प्रवासामध्ये, या विकासाच्या प्रवासामध्ये, ह्या स्नेह जपण्याच्या प्रवासामध्ये, या लोकांच्या साठी काहीतरी करण्याच्या तळमळीच्या प्रवासामध्ये या लोकांचा मला साथ लाभली हे मला वाटतं एक माझं भाग्य. त्यांच्या मुलाच्या त्यांच्या मुलींच्या वयाची मी आहे आणि आज ते मला लोकनेता संबोधतात तेव्हा मला असं वाटतं की ही केवढी मोठी पुण्य आहे, हे केवढं मोठी जबाबदारी. एवढंच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते की तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाला मला माझ्याकडून सत्कार स्वीकारताना थोडासा वाईट वाटावं, किंचितचा विचार करावा लागावा असं काम ईश्वरा माझ्याकडून कधीच खडू देऊ नको. एखाद्या माणसाला चांगलं नाही बोलता आलं तरी ठीक आहे पण एखाद्या माणसाचं वाईट माझ्याकडून कधीच घडू देऊ नको. एखाद्या माझ्या गोष्टी कमी झाल्या, माझा एखादा सोहळा झाला नाही, मला एखादा हार मिळाला नाही, माझ्यावर फुलांचं वर्षाव नाही झाला तरी चालेल पण अशा कर्मयोगी लोकांचा सत्कार आणि त्यांच्यावर फुलावचा वर्षाव करण्यासाठी त्यांना मी एक निमित्ताने सत्कार केला. मुंडे परिवारातर्फे मी त्यांचा सत्कार केला, त्यांच्या हातामध्ये मी अंगठी घातली. या अंगठीची काहीच किंमत नाही पण ही सोन्यासारखी माणसं आहेत, त्यांचा सत्कार सोन्यानेच व्हावा ही भावना होती. माझ्या आईने मला खास सांगितलं की पंकू ही सोन्यासारखी माणसं आहेत आणि ही आपल्याबरोबर राहिली आहे आणि सोन्यासारखा त्यांच्या आयुष्यात 75 वर्ष पूर्ण झाले
त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघत होते. किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता, किती आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर की आपल्या वडिलांचा आपल्या घराच्या मोठ्यांचा हा गौरव होतोय. नातीपासून जुना आले का जावायपासून सगळे आले. मुंडे साहेबांचे तर आपण किस्से सांगतोच, पण मीही यांच्या पूर्ण परिवारावर नातं ठेवले. मला आठवतं डुबे काकांच्या जावयाकडे पुसतमध्ये मी खास स्पेशली दोनदा जाऊन आले त्यांच्या घरी. दत्तापांनी मला सांगितलं एखादा कार्यक्रम करायचा आहे जा तुम्ही कपिलदारला जा अहमदपूरला जा. मी दत्तापांचा आदेश कधीही टाळलेला नाही. मला असं वाटतं या दोघांचं वर्णन जर करायचं असेल तर हा कार्यक्रमामध्ये एक व्यायाम आणि एक व्यवहार याचं पारंगत कोणी असेल तर हे दोघं आहे. एकाने बुद्धीचा व्यायाम केला आहे, एकाने शरीराचा व्यायाम केला आहे, एकाने लोकांना सुदृढ बनवण्याचं काम केलं आहे, एकाने मानसिकदृष्ट्या लोकांना सुदृढ बनवण्याचं काम केलं आहे. हे खूप छान संगम दोघांचा आहे. या दोघांना खूप चांगलं आरोग्य आहेच आहे आणि ते तसंच राहावं. आपला परिवार चांगला बघणं हे फार मोठं भाग्य असतं. प्रत्येकाच्या वाट्याला ते येत नाही. आपण काही वाईट करतो म्हणूनच आपल्या जीवनामध्ये घटना घडतात असं नाही. आपल्याला आपला परिवार सगळ्यांना वाटतं असा एकत्र असावा, बांधून ठेवलेला असावा, पण कदाचित या सगळ्या संसाराच्या गाड्यामध्ये हे कधी कधी शक्य होत नसतं. पण परिवार एकत्र असण्यासारखं सुख जगामध्ये कुठलंही नाही. आणि हे दुःख मुंडे साहेबांनी काय आम्ही काय हे भोगलेलं आहे. म्हणून मी हेच ईश्वर चरणी पद्मनाथाच्या चरणी प्रार्थना करते की तुमचा परिवार असाच एकत्र राहावं, असाच एकमेकांवर प्रेम करावं, असंच सेवाभावाने एकत्र राहावं आणि हे सुख बघत तुम्ही आयुष्याच्या 100 पोचावं हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आपण सर्वांनी इतका सुंदर देखणा सज्जन सोज्वळ सोहळा केला. सगळे समोर बसलेले काय आणलेले माणसं नाही आहेत, हे आलेले कार्यकर्ते नाही आहेत, हे कुणाचे आणलेले चमचे वगैरे नाही आहेत, हे काय आणलेले माणसं नाही आहेत खाऊपिऊ घालून. हे माणसं सज्जन माणसं आहेत, हे व्यापारी आहेत, हे मोठ्या मोठ्या पदावर आहेत, हे स्वतः आलेले आहेत कारण या दोघांचा सन्मान करायचा आहे. हे स्वतः यांच्या इथे कुठेही बघा तुम्ही किती वेळ झाला हा कार्यक्रम चालू आहे. महिला बघा किती संख्येने आहेत. सगळ्या महिला त्या प्रत्येकाच्या घरातली कोणाची सून आहे, कोणाची लेक आहे, कोणाची जावा जावा आल्यात, नंदा भाऊजवा आल्यात, अशा प्रकारच्या महिला इथे आलेल्या आहेत. हे जे लोक आलेत हे स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. हे लोक आलेत ते माझा उदो उदो करण्यासाठी आले नाहीत की बाबा पिंपरी चिंचवड जिंकलं चला ताई तुमचा सत्कार करू. काही कारण लागतात सत्कार करायला, काय कारण लागतात. आता माझी तब्येत बिघडली होती काल, फूड पॉयझनिंग झालं होतं मला, मला अंथरुणातून उठता येत नव्हतं. मला असं वाटायला लागलं तर मी जाऊ का नाही जाऊ काय करू. मी म्हटलं प्रीतम मला आता वाटायला जाऊ का नाही कसं करू. मी सकाळी 4 उठले, 25 मी मेडिटेशन केलं आणि मी ईश्वराला शक्ती मागितली. का? कारण ह्या दोघांचा सोहळा आहे, त्यांचे नाते गोते आलेत. माझ्या जाण्याने त्यांचा सन्मान वाढेल का नाही माहीत नाही, पण माझ्या न जाण्याने त्यांचा अवमान होऊ नये ह्याच्यासाठी मी इथपर्यंत आले, ह्याच्यासाठी मी इथपर्यंत आले. ही भावना की आपल्यामुळे अपमान वाटला नाही पाहिजे. माझ्या मुंडे साहेबांच्या नंतर सुद्धा आता गोविंदांनी उदाहरण केलं, त्यांना जावाई केलं मग पाडलं मग आमदार केलं पुन्हा. तर आम्ही आमची पुढची पिढी राहुलला आम्ही घेतलंय दत्तक त्यांच्या मुलाला, तर ही पुढची पिढी आहे. ते नातं आपण तसंच ठेवलं पाहिजे. साहेबांच्या नंतर गोविंदांना सुद्धा एवढे सिनियर असून सुद्धा प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक गोष्टीत बाजूला राहिले आणि कधी एखादा शब्द झाला गोविंदांना हे फायनल, त्यांनी का फायनल वगैरे कधी विचारलं नाही. या पद्धतीने काम करून माझी ताकद वाढवली, माझ्या मनामध्ये एक शक्ती निर्माण केली. प्रत्येक गोष्टीशी लढायची. आहेत का साहेब शरीर रूपाने बोलू शकतात का ते माझ्याशी? मला कोणी मोठं सांगणार? माझ्या घरामध्ये आहे का मोठा भाऊ? धाकटा कोणी ना कोणी पुरुष माणूस आहे घरात? आम्ही 4 माझ्या आम्ही तिघी बहिणी आमची आई, आम्हाला मोठं कोणी सांगणार आहे का? हे तुम्ही माझा परिवार आहेत. असे जे माझ्या मुंडे साहेबांवर जवळ येऊन माझ्यावरही अपसुक जोडले गेलेले हे माणसं हे माझी शक्ती आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला की या प्रवासात माझ्याकडून कधी चुकलं असेल, एखादा शब्द घाईगोंधळात गर्दीमध्ये चुकीचा गेला असेल तर मी तुमची क्षमा मागते. मी तुमच्या मनाने कधीच तुम्हाला दुखवायचा प्रयत्न नाही केला. पण तुम्हा दोघांना या सगळ्या प्रवासात आज ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एवढंच सांगेन, चुकीचा शब्द कधी गेला, तसा तर माझा स्वभाव नाही चुकीचे शब्द वापरायचा, पण माझा भाव जर चुकीचा गेला असेल तर त्याच्याबद्दल पण मी क्षमस्व तुमच्याही समोरच्या लोकांची मागते की काही चुकीचं झालं असेल तर त्याचा भाव माझा चुकीचा नव्हता एवढं आपण सर्व समजून घ्याल आणि आपला आशीर्वाद असंच माझ्यावर कायम ठेवाल. आणि तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही अमृत महोत्सवी होतात ती पुण्याई आमच्या डोक्यावर हात ठेवून कामाला येत असते, कारण आम्हाला पुढे करायचं आहे. तुम्ही बघणार आहात, आम्हाला पुढे करायचं आहे. तुम्ही सांगणार आहात, आम्हाला पुढे करायचं आहे. तुम्ही
ताकत देणार आहात म्हणून हा अमृत महोत्सवी वर्ष आहे. किती छान सुंदर संस्कृती आहे आपल्या देशाची. कोण आई वडील कुठे वृद्धाश्रमात पडलेले असतात परदेशामध्ये, मुलांना आई वडिलांना भेटायला वेळ नाही. आपल्याही देशात ती संस्कृती आली म्हणा, पण आपल्या आई वडिलांचा, आपल्यापेक्षा वडील माणसांचा सन्मान करणं त्यांच्या या दिवसांमध्ये, की जेव्हा ते जीवनामध्ये सगळं करून झालेलं आहे, आता वळून बघतायत, आपले अनुभव साचवत आहेत, डोळे ओले करतायत, कुणाची आठवण येते, कोणी मित्र गेलाय, कोणी नेता गेलाय, कोणी सहकारी गेलाय, कोणाला अर्धांगिनी गेली, कोणाला घरातला कोणी व्यक्ती गेलाय, जेव्हा ते वळून बघत असतात तेव्हा त्यांना अशा प्रकारचा सोहळा हे किती मूठभर मास देऊन जात असेल हा विचार करा. असा सोहळा करण्याचा योग भाग्यवान लेकरांच्याच नशिबी येत असतो. तुमच्या परिवारातले लेकर भाग्यवान आहेत आणि ते असेच भाग्यवान राहो. जीवनामध्ये काम करत असताना कमी चूक झाली असेल, भूल झाली असेल, तर ती मागे टाकून माफ करून आपण सर्व पुढे जायला पाहिजे या भावनेने आपण आत्तापर्यंत एकत्र काम करत असाल. लेकीच्या वयाची मी असल्यामुळे आपण सर्वजण, नक्कीच तुम्ही दोघं माझ्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझ्या जसं प्रेम स्वीकारलात, माझा सत्कार स्वीकारलात, तसं काही चूक भूल असेल तर ती सुद्धा आपण स्वीकारून घ्या असं सांगेन. कद बडा नहीं करते एडिया उठाने से, कद बड़ा नहीं करते एडिया उठाने से, ऊंचिया ऊंचाइया तो मिलती है सर झुकाने से. म्हणून अशा सगळ्या लोकांसमोर नम्रपणे मी माझा मस्तक झुकवत आहे आणि हे मस्तक मी जेव्हा जेव्हा झुकवेन तेव्हा तेव्हा तुमचा हात आशीर्वादाचाच माझ्या डोक्यावर पडेल. असंच काम माझ्या हातून व्हावं, हे तुमचे आशीर्वादही या निमित्ताने मला मिळावे एवढंच विचार या क्षणी मी व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.